रोज रोज त्याच त्याच बातम्या पाहून तुम्हाला कंटाळा येतो आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी खटाळकी नावाचं हे एक नवीन सदर घेऊन आलोय. निवडणुका जिंकायच्या म्हणजे काही साधं काम नसतं, त्यासाठी खूप पापड लाटावे लागतात. आणि पापड लाटायचे म्हटलं की पापड मसाला आणि पीठ आलंच. आता एवढे सगळे जिन्नस गोळा करायचे म्हणजे राम बंधू मसालेवाल्यांकडे जायला हवं. हा, शिवसेनेनं देखील नाशिक मध्ये हाच सुज्ञ विचार केलेला दिसतो. एकीकडे छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाला घातलेलं वेटोळ, तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या मनसेचा विळखा. तिघांच्याही नाकाला लाल मिरच्या नाही, पण निदान लाल मसाला लावण्याची क्षमता फक्त राम बंधू वाल्यांकडेच आहे. हे हेरून उद्योगपती हेमंत राठी यांना उमेदवारी देण्याचा विचार सध्या शिवसेना भवनच्या पाचव्या मजल्यावरच्या उद्धव ठाकरेंच्या केबिन मध्ये शिजत असल्याचं समजतं. नाशिकची द्राक्ष आणि चिवडा या दोन गोष्टी फेमस आहेत. द्राक्षांच्या बागांवर सध्या माळी समाजाच्या भुजबळांनी कब्जा केलाय, त्यामुळे रामबंधू चिवडा मसालेवाल्या हेमंत राठींना उभं केलं तर निवडणुकीचा तडका वाढेलच. याशिवाय प्रत्येक स्वयंपाकघरात रामबंधूंचा वावर असल्यानं महिला मतदारांची तरी हमखास मतं पदरात पडतील अशी अटकळ बांधली जाते. आता या तडक्याशिवाय शिवसेनेला पर्याय नसला तरी हेमंत राठींना कसं पटवायचं याची भट्टी अजून तरी जमलेली दिसत नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.